पनवेल एचओसी कॉलनी परिसरातील कातरवाडीत समाज मंदिर व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे उद्घाटन मंगळवारी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कालौघात आदिवासी समाजाचे परंपरागत व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा त्यांनी नव्या वाटा चोखाळाव्यात असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना सांगितलं. ही सगळी आपली या शहरामध्ये राहणारी सगळी आदिवासी मंडळी आहे. परंपरागतरित्या त्यांचा जो धंदा होता तो धंदा बंद पडला, पण त्यांना उपजीविकेचं काय साधन मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून विचार करणं, त्यांच्या सोयीसुविधा कशा पूर्ण होतील, मग काँक्रीटच्या गल्ल्या असतील, पिण्याच्या पाण्याची योजना आहे, हॉल आहे, तो कसा करता येईल, नगरपालिकेतून काय करता येईल, खाजगीरित्या काय करता येईल, यासाठी सातत्यानं अट्टाहास धरून ज्या पद्धतीनं मनोहर म्हात्रे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं हे काम पूर्ण करून आणलं त्याबद्दल त्यांचं विशेषतः मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर अलीकडच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कौशल्य विकास योजना आणलेली आहे आणि पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीचं कौशल्य शिकण्याची संधी ही पंतप्रधानांनी निर्माण करून दिलेली आहे आणि त्यासाठीचा खर्च देखील केंद्र सरकार करणार आहे आणि केंद्र सरकार हा खर्च करणार असल्यामुळे आपल्याला आपल्या आवडीचं कौशल्य शिकून त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळू शकणार. अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचं असेल, वेल्डर म्हणून काम करायचं असेल, फिटर म्हणून काम करायचं असेल, तर त्याचं सर्टिफिकेट नसेल तर मान्यता पावलेल्या कंपनीमध्ये ते नोकरी मिळायला अडचण येते. एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करता, अनुभवाच्या आधारे ती नोकरी सुटली, दुसऱ्या नोकरीत गेलं तर पुन्हा नवीन नोकरी मिळत असताना तुमच्याकडे जर कोर्स घेतल्याचं, प्रशिक्षण घेतल्याचं सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला नोकरी सहजपणाने मिळत नाही. म्हणून अशा वेळेला पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या सगळ्या लोकांना प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मनोरंजन जे आपण आपल्या सर्व सरकारी व्यवस्था निश्चितपणाने करून देतील. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा स्वखर्च तसेच नगर परिषदेचा निधी यातून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचं लोकार्पण माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्या तर माजी सभापती मनोहर म्हात्रे यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण माजी उपनगराध्यक्ष जानुशेठ म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. याचबरोबर रस्ते कॉन्क्रीटचंही उद्घाटन करण्यात आलं. पनवेल नगर परिषदेच्या माध्यमातून परिसरात प्रचंड विकास कामे करण्यात आली आहेत. येथे उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीही होऊ शकतो असं माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनी सांगितलं. आज खरंच म्हणजे आपण बघतो, आता मी प्रत्येक वेळी इथे यायचे आणि तुम्ही मंडळी तिथे एचओसी कॉलेज यायचं आणि त्यावेळी सगळं माहितीच होतं, पण ही जी आता सुधारणा होत आहे ही आपल्या चांगल्या गोष्टींसाठी होत आहे. आता मी मला मुलींबरोबर पण गप्पा मारल्या की शाळेत वगैरे व्यवस्थित जातात की नाही सगळं विचारलं आणि त्यांना सांगितलं की या समाज मंदिराचा पण तुम्हाला तर चांगला उपयोग होईल. घरातल्या घरात बसून समजा कंटाळा येत असेल तर इथे बसून एकत्रित अभ्यासाला वगैरे तुम्हाला चांगलं पडेल या उद्देशानं मुलींबरोबर पण सुद्धा मी बोलले. या कार्यक्रमाला माजी आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका अलका भगत, भाजपचे शहर उपाध्यक्ष संजय बोपी, लीना पाटील आदींसह आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.